नमस्कार, मी वन परिक्षेत्र अधिकारी सोलापूर. आज आपल्याला अकोलेकाठी येथे एका व्यक्तीवरती बिबट्याने हल्ला केला अशी माहिती मिळाली सकाळी 1:30 वाजता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जो व्यक्ती होता भारत शामराव गवळी, त्याच्यावरती त्यानं सांगितलं की माझ्यावरती बिबट्याने अटॅक केलेला आहे. त्याच्याशी आपण चौकशी केली तर सदर व्यक्ती हा ड्रिंक केलेलं होतं आणि ड्रिंकच्या नशेमध्ये बडबडत होता की मी त्या बिबट्याला कानाला पकडून पाडलं वगैरे, मी त्याच्या पायावरती बसलो. म्हणजे त्यानं जे एकंदरीत पूर्ण वर्णन केलेलं आहे तर ते पूर्ण तो एकदम चुकीचं आणि खोटं बोलत आहे. आणि सदर व्यक्ती त्या घटनास्थळाच्या सभोवतालची पाहणी केली तर आपल्याला तिथं कुठंही बिबट्याचे ठसे वगैरे आढळून आलेले नाही आहेत. तदनंतर आम्ही त्या व्यक्तीला सरकारी दवाखान्यामध्ये पाठवलं आणि त्याची पाहणी केली तर त्याच्या पाठीवरती तो म्हणत होता ओरखडे ओढलेले आहेत आणि मी हळद टाकलेली आहे. ते डेटॉलनं क्लीन केल्यानंतर त्याच्या पाठीवर कुठेही ओरखडे वगैरे दिसून नाही आलेले, फक्त थोडंसं पाठीला लाल झालेलं होतं. म्हणजे ह्या पूर्ण घटनेचा एक कन्क्लूड केलं तर तो व्यक्ती पूर्णपणे खोटं बोलतोय आणि त्यानं सर्वांना एक मिसगाईड करून अफवा पसरवलेल्या आहेत. आणि या संदर्भात अजून एक प्रसारमाध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये एक टायगर दिसतोय आणि तो असा व्हायरल होतोय की हा व्हिडिओ हा अकोलेकाठी येथील आहे. तर तो व्हिडिओ पण अकोलेकाठी येथील नसून तो एक रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तर मी सर्वांना एक विनंती करते की अशा अफवा पसरू नये, असे व्हिडिओ पण शेअर करू नये. याच्यामुळे एक वन विभागाचं, प्रसारमाध्यमांचं आणि पब्लिकचं सगळ्यांच्याच टाइम वेस्ट होते, मॅनपॉवर वेस्ट होते. तरी वन विभागामार्फत सर्वांना एक विनंती करण्यात येते की अशा चुकीच्या अफवा किंवा असे चुकीचे व्हिडिओ पसरू नये आणि असं पसरल्यास वन विभागामार्फत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.